आता करा रोल करा. चर्चा आपल्याला कल्पना आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि ते झाल्यामुळे काही आमदार लोकांच्या समस्या असतात आणि त्यावरती आम्हाला चर्चा करायची आहे कारण हे अत्यंत महत्वाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आपापल्या मतदारसंघातले काही विषय असतात, काही अडीअडचणी असतात आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत आपल्याला आमच्या आजची मीटिंग होणार आहे आणि त्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या जातील यासाठी खास करून ही मीटिंग आहे. सर, महत्वाची बाब अशी आहे की आपल्या गटाकडून काल आपली जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये उपलब्ध भदौरिया यांना पदोत्पदी नेमणूक करण्यात यावी अशा पद्धतीचं उपसभापतींना पत्र देण्यात आल्याची माहिती खरी आहे. मी स्वतः जाऊन निलम गोरे ताईनं काल पत्र दिलं विलंबता घेऊन आणि कारण वरच्या सभागृहामध्ये ही सुरुवात झालेली आहे. आता हा आमचा मेंबर जो आहे भजोरिया त्यांना ते पद दिल्यामुळे पुढच्या आता काही घडामोडी असतील त्यानंतर पाहूया, परंतु काल आम्ही स्वतः जाऊन ते पत्र दिलेलं आहे. परंतु आता ठाकरे गटाकडून देखील एक पत्र देण्यात आलेलं आहे, विलास पोतनीस यांना पदपदी उपनेतेपदी सचिन नाईक यांची नेमणूक करावी अशी आता माहिती समोर येते. असं होत नाही. त्याचं कारण की जर शिवसेना पक्ष ही जर मान्यता आम्हाला मिळालेली आहे तर मग तो व्हीप असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या आमच्या चालतील आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे. त्यांनी जर दिलेलं असेल त्यावरती मग वरती विचार केला जाईल. पहिल्यापासूनच त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं की आमचा एक गट आहे, आमच्या गटाला मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळेच हे पत्र देण्यात येत असल्याची आता माहिती समोर येते. पूर्वी त्याला मान्यता मिळाली असेल, परंतु आता जे चिन्ह आणि नाव हे आम्हाला मिळालेलं आहे म्हणून करता आम्ही ते केलेलं आहे. ज्यावेळेला दोन्ही गटाला वेगवेगळी नावाने होती, आता ज्या एका चिन्हावरती जर आम्ही सर्व निवडून आलेलो असेल आणि एका पक्षाच्या नावाखाली, तर ते चिन्ह पण आणि नाव पण हे जर आम्हाला मिळालं असेल तर मग कोण त्याच्यावरती व्ही बजावणार आणि कोणाचं चालणार हे आपल्यालाही कल्पना आहे. आपण कोर्टामध्ये 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे, कारवाई करणार नाही. मात्र कारवाई आम्ही करणार नाही आहे, सांगितलंय ते बरोबर आहे आणि आम्ही त्याच अनुषंगाने चाललेलो आहोत. आम्ही कारवाई म्हणून काही केलेलं नाही आहे, परंतु नियमाप्रमाणे जे पूर्ण अधिवेशन काळामध्ये हजर राहावं आणि अधिवेशन संपेपर्यंत थांबावं हे नियमाप्रमाणे आम्ही फॉर्मॅलिटीज म्हणून दिलेली आहे. काय नाही, तर सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे आपल्याला कल्पना आहे. सुप्रीम कोर्टाने पण काही बाबीमध्ये त्या लोकांना सांगितलं की बाबा काही ज्या गोष्टी आहेत त्या निवडणूक आयोग आहे त्यांच्या मार्फतच त्या होतील, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही आहे. आणि मग जर अशा गोष्टी अशा घडामोडी आहेत तर आम्हाला वाटतंय की निर्णय जो काय राहायला सांगितलेला आहे तो आमच्या बाजूने होईल अशी आम्हाला खात्री आहे. बंडखोरी झालेली होती, जे आमदार शिंदेसोबत गेलेले होते मुख्यमंत्री, त्यावेळेस भास्कर जाधवांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केलेला, या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? तथ्य आहे, तथ्य नाही म्हणता येणार नाही आहे, परंतु आता मोहन कंबोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे काही वेगळी माहिती असू शकते, परंतु त्यावेळेला भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री साहेबांचं संभाषण चालू असायचं कधी नाही कधी तरी, ते आम्हालाही माहिती होतं. परंतु आता काय झालेलं आहे कल्पना नाही आहे, त्यांना जर वाटलं पटलं तर बघू आम्ही त्याचा विचार करू. भास्कर जाधवांना तुमच्या गटात येण्यास तुमचा विरोध होता का, तुमच्या काही आमदारांना? नाही 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 नाही, असा काही विरोध नव्हता. म्हणजे आमची संख्याबळ वाढवायचं होतं तर आम्ही विरोध कशाला करू, कोण सांगत असेल तर ते चुकीचं आहे. विरोध काय नव्हतं. विधान परिषद हा आमच्या विचाराधीन आहोत. ज्या आमच्या आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका, ज्या ज्या
खरोखर की त्यांचं मानधन कमी आहे आणि त्यांना ते वाढवून मिळावं या मताशी आम्ही सहमत आहोत आणि त्या विचाराधीन आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यातून तोडगा निश्चित काढला जाईल. विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही सगळे बदल करत आहे, प्रदूत बदलत आहे, चिठ्ठी बदलत आहे, त्याचप्रमाणे आता लोकसभा आणि राज्यसभेमध्येही सगळे खासदारांची बदली होणार आहेत का? कारण अनेक जे आहेत ते ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्यांच्याकडे सर्व सभागृहाचे पद आहे. ते आता हळूहळू सुरू झालेलं आहे कारण मेन नाव येणं आणि चिन्ह येणं हे महत्वाचं होतं, ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता हे बऱ्यापैकी बदल होत चाललेले आहेत आणि मग वरच्या पण म्हणजे संसदेमध्ये पण ते बदल अपेक्षित आहे ते होते. मामला वैसा कुछ नहीं, अगर शिवसेना के नाम पे ऊपर और उनके निशाने के ऊपर जाकर चुन के आए है तो वो हिसाब से हम लोगों ने किया है और वो चालू रहेगा. सर आपने सुप्रीम कोर्ट में कहा था कि कोई भी व्हिप लागू नहीं किया जाएगा, लेकिन कल व्हिप लागू किया? कार्रवाई करने का नहीं, व्हिप लागू नहीं होने का मतलब नहीं कार्रवाई नहीं करने का. हम लोग कार्रवाई कुछ करते नहीं, हम खाली व्हिप नॉर्मल जो व्हिप है वो दिया है या तुम लोग सब हाजिर रहने का ये बात है. किसका नाम आपने दिया? ऊपर विपल बजोरिया. सर जून महीने में भास्कर जाधव जो फिलहाल अभी उद्योग के साथ में है वो भी आप लोगों के साथ आने को तैयार थे लेकिन किसी कारणों से वो नहीं आ पाया, ऐसा दो अलग अलग लोगों ने दावा किया है, इस पे क्या सच्चाई है? वो कुछ पता नहीं, उसके दिल में आना है तो हमारा दरवाजा खुला है, अगर जो आते तो उनको हम लोग समाविष्ट करके ले लेंगे. जून में उनके आने की तैयारी थी? जून में वो आने वाले थे, बात हुई थी उनकी? जून में तो ये हुआ सब मामला, तो जून में क्या अभी अगले जून में आता है तो देखता है, लेकिन पहले जून में तो हम लोग सब गए ना 20 जून में, तो वो टाइम तो हमारे साथ नहीं आया. देखते, कोशिश तो चालू है, अभी वो जो 15 बचे है उसमें से ही पे आने का चांसेस लग रहा है और वो हम लोग देखेंगे. तसं काही नाही आहे, मिलिंद नार्वेकर अनावधाने काल ते तिथे बसले सभागृहामध्ये, त्यांची तीव्र इच्छा पहिल्यापासून आहे की मी आमदार होऊन या सभागृहामध्ये जावं यावं, परंतु ते उद्धव साहेब असेपर्यंत काही होऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतंय. जर काय त्याने विचार झाला तर आम्ही बघू पुढे. बोल, आजची सेशन चालू आहे, उसके बारे में कोई किसका काम वो क्या है इसलिए बैठक होना जरूरी है, कोई बैठक है, दूसरा कोई है नहीं. चलो का जय जय महाराष्ट्र.